गुजरातच्या मुद्रा पोर्टवर सापडलेल्या ड्रग्सच्या प्रकरणाचा तपास आता एएनआयकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात एएनआयने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान गेल्या महिन्यात महसूल गुप्तचर संचालनालयाने गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून मुद्रा पोर्टवर दोन कंटेनरमधून 2,988.21 किलोग्राम हिरोईन जप्त केली होती, ज्याची किंमत जागतिक बाजारात 21 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी 13 सप्टेंबर 2021 रोजी मुद्रा पोर्टवर टॅल्कम पावडरच्या नावाने आयात केलेल्या 2,988.21 किलो हिरोईन जप्त केली, याची किंमत जवळपास 21 कोटी रुपये आहे. आता या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणाकडून केला जाणार आहे. मुद्रा बंदराचे काम अदानी समूह करते. या प्रकरणानंतर अदानी समूहाने म्हटले आहे की DRI सह फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर माल उघडण्यास, तपास करण्यास आणि जप्त करण्यास परवानगी आहे. पोर्टचे काम करण्यास ही परवानगी नाही आहे. दरम्यान काँग्रेसने महाराष्ट्र युनिटचे मुद्रा पोर्टवरील ड्रग्स जप्त करणे दाबल्यासाठी मुंबई क्रूज रेव पार्टीवर छापा टाकला असा सवाल केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की सरकारने राज्यात ड्रग्स पदार्थाच्या तस्करीवर आणि त्यांच्या सेवनावर बंदी घातली तर चांगले होईल, आम्ही या निर्णयाचे स्वागत करू. गुजरातच्या मुद्रा पोर्टवर 21,000 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केल्यावर कोणती कारवाई किंवा चर्चा झाली नाही यावर लक्ष दिले पाहिजे. गेल्या महिन्यांच्या या छापेमारीपासून लक्ष हटवण्यासाठी अशा प्रकारची छापेमारी केली जात आहे असा संशय व्यक्त